नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक नितीन सत्रे आपल्या सर्वांचं सह्याद्री करिअर अकॅडमी बारामतीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या अकॅडमी तर्फे दर आठवड्याला मॉड्यूल टेस्ट घेतली जाते, सराव प्रश्नपत्रिका घेतली जाते दर गुरुवारी. तर आज गुरुवार दिनांक 9/6/2022 रोजी झालेल्या प्रश्नपत्रिकेतील गणित आणि बुद्धिमापनच विश्लेषण आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, तर जाऊया आपण प्रश्नपत्रिकेकडे. काय आहे प्रश्नपत्रिका? तर बघा, प्रश्न क्रमांक 3 आहे, 17/12 / 85/36. तर बघा, 17/12 / 85/36 असा प्रश्न आहे. तर अपूर्णांकांचा भागाकार करताना ज्या पूर्णांकाने भाग द्यायचा, या पूर्णांकाने भाग द्यायचा आहे, ज्या पूर्णांकाने भाग द्यायचा आहे त्याच्या गुणाकार घेताना आपल्याला गुणाकार करावा लागतो. इथे येणार हे 17/12 खाली आणि भागिलेच गुणिले केलं की फक्त हा पूर्णांक उलटा होतो, 36/85. वजा चिन्ह आहे तर 17, 12 × 12 इथं 12 × 36 आणि 17 × 17 17 × 45 म्हणजे उत्तर आपलं आलं −3/5. याचाच अर्थ असा होतो −3/5 म्हणजे आपलं उत्तर आलं ऑप्शन नंबर ड, 4 नंबरचा ऑप्शन ड हे आपलं उत्तर आलं. यानंतरचा प्रश्न आपण बघू. बघा, प्रश्न आहे 74.376 या संख्येतील उजवीकडील 7ची स्थानिक किंमत डावीकडील 7च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे. बघा, संख्या अशी दिली त्यांनी 74.376 तर ह्या 2 7 आहेत बघा, तर ह्या 7ची स्थानिक किंमत, स्थानिक किंमत आपल्याला माहिती आहे याची स्थानिक किंमत आहे 70 आणि या 7ची स्थानिक किंमत 0.07. तर लक्षात ठेवा ही आहे ती डावीकडील, डावीकडील 7ची स्थानिक किंमत आहे आणि ही आहे ती आहे उजवीकडील 7ची स्थानिक किंमत. मग त्यांनी काय म्हटलंय, उजवीकडील 7ची स्थानिक किंमत, उजवीकडील 7ची स्थानिक किंमत किती आहे, 0.07 हे डावीकडील 7च्या म्हणजे 70 डावीकडील 7च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे, एक्स पट आहे आपण मानू माहित नाही. मात्र बघा, हे गुणिले 70 आहे, ते इकडे गेल्यानंतर 0.07/70 होत आणि भागिले 70 बरोबर एक्स. मात्र मी काय करतो बघा, इथं दशांश चिन्हानंतर 2 घडाय, दशांश चिन्ह काढून टाकतो, वरती 7 झालं, दशांश चिन्हानंतर 2 घडाय तर खाली 2 0 वाढतात, खाली 70 वरती 2 0 7000 झालं, म्हणजे 7 × 7 आणि 7 × 7 आणि 1000 आलं. तर 1/1000 म्हणजे 1/1000 म्हणजे 10^3 आणि 10^3 वरती घेतला आपण कि तो येतो 10^-3 10^-3 म्हणजे उत्तर आहे ऑप्शन नंबर क, 10^-3. ओके, यानंतर आपण लगेच नेक्स्ट क्वेश्चन बघू. प्रश्न आहे बघा, एका दोन अंकी संख्येतील दोन्ही अंकांची बेरीज 14 आहे, त्या दोन अंकातील फरक 2 आहे, तर त्या दोन अंकांचा गुणाकार किती. बघा आता ऍक्च्युअली आता प्रश्न असा आहे की त्या दोन अंकांचा गुणाकार विचारलाय. आता साधारणतः त्यांची बेरीज 14 आली पाहिजे आणि त्यांच्यातील फरक 2 आला पाहिजे, असे दोन अंक कुठले आहेत. तर आता 1 आणि 3 त्या दोन अंकातील फरक 2 आहे, पण त्या दोन्ही अंकाची बेरीज मात्र 14 येत नाही. 1 आणि 3 4 खूप मोठा फरक आहे. 4 आणि 6 जर घेतला आपण, बघा 4 आणि 6 तर बेरीज 10 येते, फरक 2 येतोय, तर नाही. मग 6 आणि 8 घेतलं तर बघा, 6 आणि 8 ह्या दोन अंकातील फरक 2 आहे, 8 आणि 6 मध्ये फरक 2 आहे आणि बेरीज 14 आहे, बेरीज 14 आहे म्हणजे यांचा गुणाकार 6 × 8 = 48. 6 × 8 = 48. इथं आपल्याला थोडा तर्क लावावा लागतोय, तर याचं उत्तर आहे 48 ऑप्शन नंबर ब. मित्रांनो, तुम्हाला सांगण्याचा आनंद होतोय, कळवण्याचा आनंद होतोय की आपली सह्याद्री करिअर अकॅडमी बारामतीची
ऑनलाइन पोलीस भरतीची बॅच 12 तारखेपासून सुरू होते आणि त्या बॅच संदर्भात जर तुम्हाला काही माहिती हवी असेल त्या बॅच संदर्भात जर तुम्हाला काही माहिती हवी असेल ऑनलाइन बॅच किंवा ऑफलाइन बॅच संदर्भात तर तुम्ही अकॅडमीच्या 97 67 100 974 या क्रमांकावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ऑनलाइन बैच ऑफलाइन बैच या संदर्भात तर तुम्हाला इतर पोलीस भरती बद्दल आर्मी भरती बद्दल काही माहिती हवी असेल तर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता ओके तर बघा यानंतरचा प्रश्न आहे बघा एका गावाची सध्याची लोकसंख्या 10,000 आहे ती दरवर्षी 5% दराने वाढत असेल तर 2 वर्षांनी त्या गावची लोकसंख्या किती असेल बघा याच्यात काहीच नाही करायचं इथं फक्त काय करायचं आपल्याला आज एका स्टेप मध्ये उत्तर काढायचे आज इथं एक वर्ष नंतर आणि 2 वर्ष जेवढी वर्ष आहेत ती आता या गावची लोकसंख्या काय होती प्रत्येक वर्षी तिच्यात 5% वाढ होते 5% वाढ होते तर आजची लोकसंख्या त्यांनी दिली 10,000 गुणिले 5% वाढ याचा अर्थ 100 तुलनेत 105 होते म्हणजे 105/100 का 100 घ्यायचं तर टक्के आहे कोणत्याही संख्येचे टक्के लक्षात ठेवा कोणत्याही संख्येचे टक्के म्हणजे ती संख्या भागिले 100 असते आणि पुन्हा येतं पुन्हा 105/100 या शून्याला हे शून्य या शून्याला हे शून्य या शून्याला हे शून्य आणि या शून्याला हे शून्य गेलं म्हणजे काय आलं बघा 105 गुणिले 105 म्हणजे 105 चा वर्ग आता एका स्थानी 5 असणाऱ्या संख्याचा वर्ग करणं सोपं असतं इथं बघा 5 चा वर्ग डायरेक्ट 25 लिहून घ्यायचा या 5 चा वर्ग शिल्लक राहिलेल्या अंकांनी बनलेली संख्या आहे 10 तर 10 नंतर संख्या कोणती आहे 11 या दोघांचा गुणाकार करायचा 11 गुणिले 10 म्हणजे 11 ची 10 पट 110 तर उत्तर आलं 11025 याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब ओके यानंतरचा प्रश्न आहे बघा बी हा ए च्या दुप्पट आहे आणि सी च्या तिप्पट आहे व सी बरोबर 2 आहे तर 2a + b + c कंसाचा घन बरोबर किती आता बघा बी हा ए च्या दुप्पट आहे व सी च्या तिप्पट आहे कोण बी बरोबर सी च्या 3 पट आहे ऍक्च्युअली आता सी ची किंमत दिली त्यांनी सी ची किंमत किती दिली आहे 2 सी ची किंमत 2 दिली म्हणजे बी ची किंमत किती झाली तर 3 गुणिले 2 = 6 ही झाली बी ची किंमत बीची किंमत आपल्याला भेटली आणि बी हा ए च्या दुप्पट आहे म्हणजे बी बरोबर 2a बीची किंमत आहे 6 = 2a तर इथं काय आलं बघा एक गुणिले 2 ने भागिले 2 केलं 6/2 = a तर इथं बे एक बे आणि बे त्रिक 6 a = 3 आलं तुम्हाला ए ची किंमत माहित झाली तुम्हाला बी ची किंमत माहित झाली सी ची किंमत माहित झाली तिन्ही किंमती माहित झाली आम्ही त्यांनी दिलंय काय विचारलंय 2a + b + c कंसाचा घन तर बघा ए ची किंमत 3 आहे म्हणजे इथं आलं 2 गुणिले 3 + b ची किंमत आहे 6 + c ची किंमत आहे 2 आणि त्याचा घन माहित बघा बेद्रिक 6 + 6 + 2 कंसाचा घन 6 ला 6 कॅन्सल झालं म्हणजे 2 चा घन = 8 येतो 2 चा घन येतो 8 याचं उत्तर आलं ड अगदी इझिली प्रश्न सुटून जातो ओके यानंतरचा प्रश्न आहे बघा 10.9 दराने 8,000 रुपयांचे 3 वर्षांचे सरळ व्याज किती बघा इथं पी ची किंमत दिली त्यांनी पी म्हणजे मुद्दल रक्कम 8,000 एन ची किंमत दिली वर्षे नंबर ऑफ इयर्स 3 आणि आर रेट परसेंट पर एन्युम दर साल दर शेकडा तो दिलेला आहे 9 जर या 3 किंमती माहित असतील तुम्हाला पी एन आणि आर ची किंमत माहित असेल तर सरळ व्याज सिंपल इंटरेस्ट बरोबर पी एन आर
छेद शंभर हे सूत्र आहे मदत भागिले शंभर मुद्दल उरले दर उरले कालावधी भागिले शंभर किंवा पी एन आर भागिले शंभर सूत्रात तुम्ही ठेवा आणि उत्तर काढा बघा 8000 गुणिले 3 गुणिले 9 भागिले 100 शून्याला शून्य गेलं या शून्याला हे शून्य गेलं तर इथं बघा आले किती 8 + 8 = 24 हे शून्य आहे असं घेतो मी इथं बघा 8 + 24 आणि 24 = 90 16 216 तर उत्तर आलं 2160 2160 रुपये याचं उत्तर आहे क यानंतरचा प्रश्न बघू आपण तीन वस्तूंची सरासरी किंमत बघा तीन वस्तूंची सरासरी किंमत त्यांनी दिली 300 रुपये त्यांच्या किमतींचे गुणोत्तर 3×5=7 असेल तर त्यांच्यातील सगळ्यात महाग वस्तूची किंमत काय आता बघा ऍक्च्युअली सरासरी किंमत 300 रुपये दिली सरासरी किंमत म्हणून एकूण किंमत बरोबर सरासरी गुणिले एकूण संख्या किंवा एकूण वस्तू सरासरी दिली आहे त्यांनी 300 रुपये आणि एकूण वस्तू आहे 3 तर 300 ची 3 पट झाली 900 रुपये 900 रुपये काय झाली तर एकूण किंमत झाली 3 वस्तूंची एकूण किंमत आणि त्याचं गुणोत्तर दिलंय त्यांचं गुणोत्तर दिलेलं आहे ते आहे 3×5=7 मग लक्षात ठेवा सर्वात महाग वस्तूची किंमत महाग वस्तूची किंमत बरोबर एकूण किंमत भागिले गुणोत्तरांची बेरीज आणि गुणिले महाग वस्तूचा गुणोत्तर म्हणजे सर्वात मोठे गुणोत्तर बघा गुणिले सर्वात मोठे गुणोत्तर ओके तर बघा आता एकूण किंमत दिली आहे 900 भागिले गुणोत्तरांची बेरीज 3 + 5 8 8 × 7 = 15 गुणिले मोठे गुणोत्तर 7 15 × 15 = 90 आणि 0 आणि मला बघा इथं हे 0 आहे असं घेतो आणि 6×7=42 तर आलं उत्तर 420 रुपये त्याचं उत्तर आलं ऑप्शन क ओके यानंतरचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक 23 10 पैसे 20 पैसे व 25 पैशांची समान नाणी घेतल्यास 22 रुपयात प्रत्येक प्रकारची नाणी किती येतील आता या प्रश्नात काय करायचं तुम्हाला सांगतो की एकूण रक्कम भागिले नाण्यांची किंमत एवढंच करायचंय फक्त इथं काय होतंय तर नाणी आहेत पैशांमध्ये पैसे आणि एकूण रक्कम मात्र रुपयात आहे एकूण रक्कम रुपयात आहे म्हणून बघा सर्व प्रकारची बघा प्रत्येक प्रकारची नाणी इथं काय असणार तर सर्व प्रकारची नाणी किती आहेत तर बघा प्रत्येक प्रकारचं नाणं किती असतात 25 10 पैसे समान आहे किती असणार आहे तर बघा एकूण रक्कम भागिले नाण्यांची बेरीज तर एकूण रक्कम मात्र रुपयात आहे 22 रुपये आहे मग त्याचं पैशात रूपांतर करायचं पैशात रूपांतर करताना 1 रुपयात 100 पैसे असतात म्हणजे 22 × 100 आणि भागिले 10 + 10 + 20 + 25 10 + 20 + 25 या नाण्यांची रक्कम किती झाली तर 30 × 25 = 55 55 घ्यायचं आपल्याला म्हणजे 11 × 22 11×5=55 5×5 5 × 10 = 0 20 × 40
तर प्रत्येक प्रकारची नाणी किती असणार 40 40 40 अशी नाणी असणार ओके यानंतरचा प्रश्न बघा शून्य एक दोन तीन या अंकांनी तयार झालेली सर्वात लहानात लहान चार अंकी संख्या कोणती आता लहानात लहान चार अंकी संख्या कोणती असणार याच्यात तर शून्यापासून तयार झाली तर तीन अंकी संख्या होणार तर बघा एक नष्ट आठ होणार लहानात लहान संख्या काढायची असेल तर संख्या चढत्या क्रमाने लिहाव्या लागतात शून्य एक दोन तीन ही सर्वात लहान संख्या असणार यांच्यापासून तयार होणारी मात्र ही 123 ही चार अंकी संख्या नाही तीन अंकी संख्या होते प्लस ती विषम संख्या होते मग काय करायचं हे चार अंकी बनवण्यासाठी एक शून्य दोन तीन ही काय झाली सर्वात लहान चार अंकी संख्या झाली मात्र ती काय आहे विषम आहे का तर शेवटी तीन येते आणि आपल्याला विचारलं चार अंकी समसंख्या कोणती चार अंकी समसंख्या काढण्यासाठी शेवटी काय पाहिजे शून्य किंवा दोन तर शून्य आपण इथंच ठेवायचं लहान संख्या होईल तीन आणि दोन 1032 ही काय आहे समसंख्या होणार सर्वात लहान चार अंकी समसंख्या आपलं उत्तर आहे 1032 ऑप्शन ब ओके एक दोन अंकी संख्या व त्या संख्येतील अंकांची अदला बदल करून येणारी संख्या यांची बेरीज 165 आहे जर त्या संख्येच्या अंकातील फरक तीन असेल तर ती संख्या कोणती आता याच्यात जास्त ताण घ्यायचा नाही लक्षात ठेवा त्यांनी काय सांगितलंय की त्या संख्येच्या अंकातील फरक किती आहे तीन आहे अंकातील फरक तीन आता इथं नऊ आणि नऊ मध्ये फरक शून्यचा येतोय तीनचा येत नाही त्यामुळे हा ऑप्शन गेला इथं चार आणि सहा मध्ये फरक दोनचा येतोय इथं दोनचा येतोय त्यामुळे हा ऑप्शन गेला इथं दोन आणि तीन मध्ये फरक एकचा येतोय त्यामुळे हा ऑप्शन गेला तीन ऑप्शन शुअरली गेले तर उरलेला ऑप्शन शुअरली बरोबर असतो चेक करायची गरज नाही मग बघा सहा आणि नऊ या अंकामध्ये तीनचा फरक आहे सहा आणि नऊ मध्ये तीनचा फरक आहे आणि बघा त्यांच्या अंकांची आदला बदली करून येणारी संख्या ती संख्या यांची बेरीज 165 येते का बघा 69 आणि आदला बदल करून आपण घेऊया 96 यांची जर बेरीज केली तर बघा 9 आणि 6 15 5 7 आला 1 9 आणि 1 10 आणि 6 16 आला 165 चेक करायची गरज नाही तीन ऑप्शन त्याच्या कंडिशन फॉलो करत नाही उदाहरणातल्या ते ऑप्शन कट होतात तीन ऑप्शन शुअरली कटले तर उरलेला चौथा ऑप्शन शुअरली बरोबर असतो हे लक्षात ठेवा काय ओके यानंतरचा प्रश्न आहे बघा एका वस्तूची छापील किंमत तीस रुपये आहे तो विक्रेता छापील किमतीवर 10% सूट देतो तरीही त्याला 35% नफा होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत काढा आता बघा खरेदी किंमत बरोबर फॉर्म्युला काय असतो छापील किंमत दिल्यानंतर तर हा फॉर्म्युला तुम्हाला शिकावा लागेल खरेदी किंमत बरोबर बघा की 100 × खरेदी किमतीचा फॉर्म्युला बघा खरेदी किंमत भागिले छापील किंमत लक्षात कसं ठेवायचं सांगतो हा फॉर्म्युला तुम्हाला खकी भागिले छाकी छापील किंमत बरोबर 100 वजा शेकडा सूट आणि छेदामध्ये 100 अधिक शेकडा नफा असतो तर बघा आपला खरेदी किंमत काढायची आहे तर खरेदी किंमत मी ख लिहितो फक्त आणि छापील किंमत त्यांनी दिली छापील किंमत किती आहे 30 रुपये बरोबर 100 वजा सूट किती आहे तो 10% सूट देतोय 100 वजा 10 छेद 100 अधिक त्याला नफा किती होतोय तरी त्याला 35% नफा होतोय 100 अधिक 35 तर बघा इथं खरेदी किंमत बरोबर 100 वजा 10 होतं 90 आणि 100 अधिक 35 होतं 135 आणि इथं भागिले 30 आहे तिकडे गेल्यानंतर गुणिले 30 होत बघा या दोघांना 15 ने भागवतोय 15 × 90 = 135 आणि 15 × 30 9 × 91 आणि 9 × 90 तर खरेदी किंमत 10 × 2 बरोबर किती आली तर 20 रुपये खरेदी किंमत आली 20 रुपये ऑप्शन नंबर अ त्यानंतरचा प्रश्न आहे बघा की 24 × 16 × 56 याला सरळ रूप द्या म्हटलंय आता गुणोत्तराला सरळ रूप देणं म्हणजे त्याला अति संक्षिप्त करणं
सर्व संख्या तीन संख्या संख्य ने भाग जो है 24, 16 आणि 56 या तीन संख्या 8 च्या पड़ियात है तिघांना 8 ने जर आपण भागलं तर 8 ने 24 ला म्हणजे 8 * 3 = 24 येतं इथं 8 * 2 = 16 येतं आणि इथं 8 * 7 = 56 येतं त्यामुळे तर सरळ रूप काय येतं 3 * 2 = 7 ऑप्शन नंबर क एकदम इजीली प्रश्न हा सुटतो ओके यानंतरचा प्रश्न आहे बघा LMNO ही पुस्तके एका रांगेत ठेवलेली आहे एल पुस्तक को प्रयत्न नाही बघा आता चार पुस्तक आहेत 1, 2, 3 आणि 4 पुस्तक तर लक्षात ठेवा एल इथं नाही आणि एल इथंही नाही म्हणजे एल इथं कुठतरी मध्ये असणार आहे कोपऱ्यात एल नाही बर एम पुस्तक मध्ये आहे मग आता एम बघा एम मध्ये म्हणजे कुठतरी मध्ये असणार म्हणून समजा मी इथं एम घेतो इथं एम आहे असं घेतो एन पुस्तक एलच्या बाजूला ठेवले नाही बघा एन एलच्या बाजूला नाही आता एक गोष्ट फिक्स आहे इथं एम जर घेतलं तर इथं एल येणार कारण एल इथं पण नाही एल इथं पण नाही आणि त्यांनी काय म्हटलंय बघा एन पुस्तक एलच्या बाजूला ठेवले नाही म्हणजे 100% एन इथं नाही म्हणजे एन कुठं असणार इथं असणार कारण ते एलच्या बाजूला नाही आता बघा एन झालं एम झालं एल झालं शिल्लक राहिलेली जागा ओ ची असणार आहे मग त्यांनी काय म्हटलंय एन पुस्तक कुठल्या पुस्तकाच्या बाजूला ठेवलेले आहे तर बघा एन पुस्तक आहे ना हे फक्त एमच्या बाजूला आहे फक्त एमच्या कारण एन कोपऱ्यात आले एका साईडला आलं बाजूला आलं कडेला आलं आणि त्याच्या बाजूला फक्त एम हे पुस्तक आहे त्याचं उत्तर येतं फक्त एम असं याचं उत्तर येतं ओके यानंतरचा प्रश्न आहे बघा राजेशला नक्की आठवते की मागील वर्षी परीक्षा जून पूर्वी पण फेब्रुवारी नंतर झाली होती सुमितला निश्चित आठवते की मागील वर्षी परीक्षा सप्टेंबर पूर्वी पण एप्रिल नंतर झाली होती तर मागील वर्षी नेमक्या कोणत्या महिन्यात परीक्षा झाली होती आता काय करायचं अशा प्रकारचा प्रश्न असला की डायरेक्ट बघा राजेश कोणाला काय आठवतंय ते आपण बघू तर राजेशला काय वाटतंय परीक्षा कधी झाली होती की जूनच्या अगोदर आणि फेब्रुवारीच्या नंतर मग फेब्रुवारीच्या नंतर आणि जूनच्या अगोदर असणारे महिने कोणते आहेत तर मार्च फेब्रुवारी नंतर मार्च एप्रिल त्यानंतर मे हे तीन महिने आहेत जूनच्या पूर्वीचे आणि फेब्रुवारी नंतरचे हे राजेशला आठवणारे महिने आहेत आणि त्यानंतर काय म्हटलंय त्यांनी की सुमितला काय आठवतंय तर सुमितला निश्चित आठवतंय की ती परीक्षा बघा परीक्षा कधी होती सप्टेंबर पूर्वी आणि एप्रिल नंतर एप्रिलच्या नंतरचे महिने कोणते आहेत तर एप्रिल नंतर मे जून जुलै ऑगस्ट बघा तर राजेशला आठवणारे महिने हे 3 आहेत आणि सुमितला आठवणारे हे महिने 4 आहेत मग या दोघांमध्ये कॉमन असणारा महिना कोणता आहे तर मे महिना दोघांमध्ये कॉमन कोण आहे मे महिना आहे त्यामुळे आपण अंदाज आणि शुअरली सांगू शकतो की मागील वर्षी परीक्षा कधी झाली होती तर मे महिन्यामध्ये दोघांना आठवणाऱ्या महिन्यामध्ये कॉमन असणारा महिना हे आपलं उत्तर असतं दोघांना आठवणाऱ्यामध्ये मे हा महिना कॉमन आहे त्यामुळे याचं उत्तर येतं ड ऑप्शन नंबर 4 ड ओके यानंतरचा प्रश्न बघू आता विचारलं बघा गटातील वेगळा महिना शोधा गटातील वेगळा आता जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर हे 4 महिने आहेत तर बघा हा जुलै हा 31 दिवसांचा महिना आहे ऑगस्ट हा सुद्धा 31 दिवसांचा महिना आहे सप्टेंबर हा मात्र 30 दिवसांचा महिना आहे लक्षात ठेवा 30 दिवसांचे महिने लक्षात ठेवण्याची ट्रिक्स तुम्हाला सांगतो एस नो जून एस नो जून ही एक ट्रिक्स लक्षात ठेवा ए म्हणजे एप्रिल स म्हणजे सप्टेंबर नो म्हणजे नोव्हेंबर आणि जून म्हणजे जूनच तर हे 4च महिने 30 दिवसांचे हे 4 महिने कशाचे आहेत 30 दिवसांचे आहेत लक्षात ठेवा मग
एसनो जून मध्ये बसला तर 30 दिवसांचा नाही बसला तर 31 असतो आणि आपल्याला माहिती आहे फेब्रुवारी महिना 1/28 किंवा 29 चा लीप वर्षात 29 सामान्य वर्षात 28 चा तर एप्रिल सप्टेंबर नोव्हेंबर आणि जून हे 4 महिने 30 चे तर सप्टेंबर हा 30 चा आहे ऑक्टोबर हा एसनो जून मध्ये बसत नाही तो सुद्धा 31 चा महिना आहे त्यामुळे 3 महिने 31 चे आहेत आणि सप्टेंबर एकटा 30 चा आहे म्हणून हा वेगा गटातील वेगा महिना आहे सप्टेंबर ओके यानंतरचा प्रश्न आहे बघा हाँ या हा प्रश्न आहे बघा आता या प्रश्नात थोडी प्रश्नपत्रिकेत थोडीशी प्रिंट मिस्टेक झाली होती कधी कधी जिल्हा ज्यावेळेस तुम्ही परीक्षा देता त्याचा एका दुसरा प्रश्न होतो तसा एक चुकून याच्यामध्ये थोडीशी प्रिंट मिस्टेक आली होती तर इथं या 5 ऐवजी 8 होत पण प्रिंट मिस्टेक ती 5 झालेली आहे एवढा फक्त यात आहे तो प्रश्न आपला कॅन्सल झालेला आहे ऍक्च्युअली तर एखादा प्रश्न आयोगाचा कॅन्सल होतो तसंच आपला हा प्रश्न कॅन्सल झालेला आहे असं समजा तर इथं 8 होत आणि मग हा प्रश्न कसा सोडवायचा इथं बघा की इथं या प्रश्नाचं सोल्युशन असं आहे यांच्या अंकांची बेरीज केलेली आहे इथं 8 इथं बघा असं आहे आठ शहाण्णव दहा साठ दोनशे नऊ आणि इथं 19 145 आणि 6 तर अंकांची बेरीज बघा इथं 8 आहे इथं अंकांची बेरीज 8 अधिक 9 6 15 याची बेरीज प्लस इथं 1 आहे 1 आणि 0 1 15 8 23 आणि किती आली बेरीज 24 आली आणि इथं बघा याच्यात 19 मध्ये 1 आणि 9 10 प्लस 5 4 9 1 10 प्लस 6 किती आली 26 तर बघा इथं 24 आली आणि इथं 26 आली म्हणजे नेमकं 24 आणि 26 च्या दरम्यान असणारी मधली संख्या 25 म्हणजे मधल्या गटामध्ये 3 अंकांची 3 संख्येतील अंकांची बेरीज ही 25 आली पाहिजे म्हणजे तो ऑलरेडी बघा 60 मध्ये येते 6 प्लस 209 मध्ये 9 आणि 2 11 येते 11 आणि 6 होतं 17 तर बघा 17 अधिक 8 केलं तर किती येतं 25 येतं 17 अधिक 8 हे 8 जर केलं तर किती येतं 25 मग ऑप्शन मधला असा ऑप्शन आपल्याला शोधायचा आहे अशी ऑप्शन मधली संख्या शोधायची आहे ज्या संख्येतील अंकांची बेरीज किती असली पाहिजे 8 असली पाहिजे तर इथं बघा 35 पहिला जो ऑप्शन आहे 3 अधिक 5 बरोबर 8 येते त्यामुळे आपलं उत्तर आहे इथं बघा इथं बेरीज 9 येते 4 आणि 5 ची तर 7 आणि 2 ची 9 येते आणि इथं 5 आणि 1 ची 6 येते 8 बेरीज असताना एकुलता एक ऑप्शन आहे तो म्हणजे ऑप्शन नंबर अ 8 ओके यानंतरचा प्रश्न आहे बघा नऊ वर्षानंतर माझे वय हे 7 वर्षापूर्वीच्या वयाच्या 3 पट असेल तर 9 वर्षानंतर माझे वय किती असेल तुम्हाला मी याचे डायरेक्ट शॉर्टकट सांगतो बघा समीकरणानेही हा प्रश्न सोडवता येतो पण त्याचा झटका डायरेक्ट शॉर्टकट डोळ्यांनी बघून उत्तर निघतं त्याने विचारलंय कधी बघा 9 वर्षानंतर माझं वय विचारलंय 9 वर्षानंतर आणि उदाहरणात काय सांगितलंय मुलं ह्याच्यावरती समीकरण तयार करत बसतील करू ना फक्त डोळ्यांनी बघण्याचं उत्तर निघतं 9 वर्षानंतरचं वय विचारलंय ना 9 वर्षानंतर काय म्हटलंय माझं वय माझ्या 7 वर्षापूर्वीच्या वयाच्या किती पट आहे 3 पट आहे बघा 7 वर्षापूर्वी वय किती असेल 7 वर्षापूर्वी समजा 2 वर्ष वय असेल तर 9 वर्षानंतर 2 ची तिप्पट 6 होईल 7 वर्षानंतर 5 असेल तर 5 ची तिप्पट 15 होईल म्हणजे 9 वर्षानंतरच वय आहे 9 वर्षानंतरच वय हे 3 च्या पटीत असणार आहे बघा 9 वर्षानंतरच माझं वय 3 च्या पटीत असणार का तर ते कुठल्या तरी संख्येचं तिप्पट आहे मग 3 च्या पटीत असणारा ऑप्शन कोणता आहे बघा 28 3 च्या पटीत आहे का गेला ऑप्शन 32 3 च्या पटीत आहे का 3 ने भाग जात नाही गेला ऑप्शन 20 3 च्या पटीत आहे का गेला ऑप्शन 24 मात्र एकुलता एक ऑप्शन 3 च्या पटीत आहे उत्तर आलं फक्त डोळ्याने बघा कुठल्याही प्रकारचा नी असेच प्रश्न असतात आणि मुलं काय करतात त्याला सोडवत असतात तर इलिमिनेशन मेथडने तुम्ही पर्यायगत पद्धतीने डायरेक्ट करू शकता कारण 9 वर्षानंतरचं माझं वय हे 3 पट असणार आहे त्यांनी सरळ सांगितलं की 9 वर्षानंतरचे माझे वय हे 7 वर्षापूर्वीच्या वयाच्या 3 पट आहे कुठल्या तरी संख्येच्या 3 पट आहे आणि 3 च्या पटीत एकमेव संख्या आहे 24
जर 9 वर्षानंतर आपण चेक करून बघू बरोबर आहे का आपलं चेक करायची गरज नाही 100% बरोबर असणार आहे 9 वर्षानंतर तो आपण किती घेतलं 24 म्हणून बघा आजचं वय किती असणार माहिती आहे का तर 24 सॉरी बघा 24 वजा 9 असणार इथं 24 वजा 9 असणार आहे बघा 9 वर्षानंतर तो आपण उत्तर काढले 24 आपण फक्त चेक करूया आपलं उत्तर बरोबर आहे का आजचं वय असणार 24 मधून 9 गेलं बरोबर की 15 असणार 24 मधून 9 वजा केलं की 15 असणार आजचं वय आजचं मग तरी काय म्हणले 7 वर्षांपूर्वीचं वय आता काढू आजचं वय निघालं बरं काय आजचं वय 15 मग 7 वर्षांपूर्वी किती वय असणार 7 वर्षांपूर्वी असणार 15 तून 7 वजा करावं लागेल आजच्या वयातून 15 वजा 7 15 तून 7 केलं किती आलं सॉरी 15 तून 7 केलं आलं 8 9 वर्षानंतरचं वय आपलं उत्तर आपण किती काढलं होतं 24 9 वर्षानंतरचं वय 9 वर्षानंतरचं वय असणार 24 म्हणून आजचं वय असणार बघा आजचं वय असणार 24 वजा 9 बरोबर 15 आजचं वय आणि 7 वर्षापूर्वीचं वय काय असणार तर 7 वर्षापूर्वी आजच्या वयातून 7 वजा करावं लागणार 7 वर्षापूर्वीचं वय असणार 15 वजा 7 बरोबर 8 बघा 7 वर्षापूर्वी 7 वर्षापूर्वीच्या वयाची जर 3 पट केली तर 9 वर्षानंतरचं वय भेटते का बघा बरं 8 ची 3 पट केली तर किती येते 24 जे कुठलं आहे 9 वर्षानंतरचं आहे हे चेक करायची गरजच नाही साधी सिंपल गोष्ट आहे की त्यांनी 9 वर्षानंतरचं माझं वय विचारलंय आणि 9 वर्षानंतरचं माझं वय हे कुठल्या तरी संख्येच्या 3 पट आहे मग 3 च्या पटीत असणारा ऑप्शनच आपलं उत्तर असतं आणि तो एकमेव आहे 24 तेच उत्तर असतं डोळे दाखवून त्याला दुसरी काय लॉजिक नाही काय नाही डायरेक्ट तुम्ही हे करायची गरज नाही काय नाही डायरेक्ट तुम्ही ते फक्त ड ऑप्शन काळा करायचं आहे ओके यानंतरचा प्रश्न आहे बघा आता या प्रकारचे प्रश्न म्हणजे आपल्या खिशातले मार्क्स असतात तिथंच सगळं असतं उत्तर सगळं तिथंच असतंय टेलिव्हिजन बघा त्यांनी काय दिलं आहे टेलिव्हिजन टेलिव्हिजनचे रूपांतर 1 2 3 2 बघा 1 2 3 2 4 5 ऍक्च्युली इथं एक शब्द राहिलेला आहे की इथं बघा 5 आणि इथं 6 आहे ऍक्च्युली इथं 5 नंतर इथं 6 आहे आणि इथं पुन्हा 5 7 आणि 8 असं आहे तर 1 2 3 2 4 5 6 5 7 आणि 8 पीपीटी करताना तो राहिला प्रश्नपत्रिकेत नाही राहिलेला पीपीटी करताना तो राहिलेला आहे तर बघा का हे दिले तर त्यांनी काय म्हटलंय 4 5 6 5 1 हे कसले रूपांतर आहे म्हणजे काय विचारलं बघा 4 5 6 5 1 मग 4 ला काय घेतलंय बघा व्ही आहे 4 ला व्ही घ्यायचंय त्यानंतर 5 ला काय आहे आय आहे आय 6 ला काय आहे एस आहे 5 ला काय आहे पुन्हा आय आहे आणि 1 ला काय आहे टी तर काय येतं बघा तर व्हिजिट काय येते व्हिजिट साठी म्हणजे व्हिजिट चा ऑप्शन कोणता आहे ऑप्शन अ हा व्हिजिट चा आहे यानंतरचा प्रश्न आहे बघा यानंतर प्रश्न लयबद्ध अक्षर मालिकेवरचा आहे बघा लयबद्ध अक्षर मालिकेवरचा तर आपण ही अक्षर मालिका उत्तर लिहून घेऊ बघा झेड डॅश डी क्यू डॅश झेड टी डॅश डॅश एच झेड टी डी डॅश एच झेड टी डॅश क्यू आणि एच ओके लयबद्ध अक्षर मालिका म्हणजे रिकाम्या जागा भरा सगळ्यात सोपा रिकाम्या जागा भरणं कशा आहे जेवढं सोपं तेवढं सोपं आहे बघा तर ह्याच्यात एकूण किती आहे एकूण किती गट आहेत ते आपण बघूया एकूण अक्षर किती आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20 20 आहे त्याचा अर्थ एकतर 4 4 चे
चार चार पांच गट असतील किंवा पाच पाच चार गट असतील. आता सुरुवात झेड पासून झाली बघा आणि झेड इथं दिसते आपल्याला म्हणजे हा बघा एक दोन तीन चार आणि पाच हा पाचचा एक गट आपण तयार करू. एक दोन तीन चार पाच बघा पुन्हा झेड न सुरुवात होते पुन्हा एक दोन तीन चार पाच पुन्हा झेड न सुरुवात होते बघा प्रत्येक गटाची सुरुवात झेड न होते. ओके झेड नंतर बघा झेड नंतर इथे काय आहे टी आहे इथं पण झेड नंतर टी आहे इथं पण झेड नंतर टी आहे म्हणजे 100% इथं काय असणार आहे टी पहिला अक्षर टी असणार आहे. टी न सुरुवात होणारा अक्षर कोणता आहे टी न सुरुवात होणारा इथून एक ऑप्शन आहे काळा काळा अजिबात पुढचं चेक करू नका गरजच नाही टी न सुरुवात होणारा एच न सुरुवात होते डी न सुरुवात होते क्यू न सुरुवात होते. मुलं काय करतात सगळं करत बसतात परीक्षेत तेवढा वेळच नाही आपल्याला आपल्याला कमी कमी तीन सुरुवात एकूण एक ऑप्शन आहे उत्तर देऊन टाका विषय संपला. ओके आपण ते इथं सोडवू बघा त्यानंतर बघा इथं टी सुरुवात होते आणि शेवटी इथं एच आहे तर इथं आपण एच घेऊ. ओके झेड टी डी क्यू एच झालं झेड टी डी क्यू आणि एच इथं एच आलं रेखाटा झालं झेड टी डी क्यू एच कारण आपला गट तयार झाला झेड टी डी क्यू एच झेड टी डी क्यू एच रिकाम्या जागी करायचं माहितीये बघा टी एच डी क्यू क्यू आणि डी बघा टी एच डी क्यू क्यू डी टी एच डी क्यू क्यू डी उत्तर आलं क यानंतरचा प्रश्न आहे पुढील मालिका पूर्ण करा. आता बघा मालिका अशी आहे ए ई आय सी जी के ई आय एम त्यानंतर जी के ओ तर बघा इथं ए ए आणि सी मध्ये दोनचा फरक आहे सी आणि ई ए नंतर एक अक्षर सोडून सी येते सी नंतर डी सोडलं ई आलं ई नंतर एफ सोडलं जी आलं जी नंतर एच सोडून आय येणार म्हणजे आय न सुरुवात होणार आपलं ऑप्शन आहे. उत्तर तर तीन ऑप्शन आहेत आय न सुरुवात होणार आहे. पुन्हा बघा ई नंतर एच सोडलं एफ जी जी नंतर एच सोडलं आय आलं आय नंतर जे सोडलं के के नंतर एल सोडलं एम आलं तर दोन नंबरला आय नंतर एम पाहिजे आय नंतर एम कुठं आहे एकाच ऑप्शन मध्ये ते आपलं उत्तर पुढे चेकच करायची गरज नाही तरी करा मग आय नंतर जे के के नंतर एल सोडलं एम एम नंतर एम सोडलं ओ आणि ओ नंतर पी सोडलं क्यू तर आय एम क्यू ऑप्शन नंबर अ हे आपलं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे काळ काम वेगवरचा तर एक काम करण्यासाठी 9 मजुरांना 8 दिवस लागतात तर तेवढेच काम करण्यासाठी 12 मजुरांना किती दिवस लागतील जर लक्षात ठेवा जर तेवढेच काम किंवा तेच काम असं जर असेल तेवढेच काम किंवा तेच काम असं जर असेल ना तर मात्र सरळ सरळ सुरुवातीच्या किमतीत गुणाकारात घ्यायच्या 9 आणि 8 त्या गुणाकारात घ्यायच्या आणि तेवढेच काम नंतरच्या किमतीनं भाग द्यायचा फक्त नंतर फक्त 12/12 हे आपलं उत्तर असतं हे आपलं काय असतं उत्तर 72/12 उत्तर आलं 6 दिवसाचा ऑप्शन कोणता आहे तर ऑप्शन अ उत्तर आलं क. ओके त्यानंतरचा प्रश्न आहे बघा राजारामकडे 5 रुपये 10 रुपये 20 रुपयाच्या समान नोटा आहेत त्याच्याकडे 140 रुपये आहेत तर त्याच्याकडे प्रत्येक प्रकारच्या नोटा किती तर बघा प्रत्येक प्रकारच्या नोटा बरोबर एकूण रक्कम भागिले आता नोटांची बेरीज इथं मगाशी नाणी होती आता नोटांची बेरीज म्हणजे नोटांची रक्कम आता इथं बघा नोटा पण रुपयातच आहेत आणि एकूण रक्कम पण रुपयात आहे इथं मात्र एकक सारखं आहे म्हणजे एकूण रक्कम आहे 140 आणि त्याला भागिले नोटांची रक्कम 5 + 10 + 20 मग बघा इथं आलं 140 × 5 = 15 × 15 = 20 = 35 ओके तर दोघांना 7 ने भाग करतोय 7 × 5 = 35 इथं 7 × 2 = 14 आणि 0 × 5 = 5 आणि 5 × 20 तर प्रत्येक प्रकारच्या नोटा त्या किती असणार आहे 4 याचं उत्तर आलं 4 ऑप्शन नंबर क 4. यानंतरचा प्रश्न बघा
12 मजूर एक काम 20 दिवसात पूर्ण करतात, तेच काम 15 मजूर किती दिवसात पूर्ण करतील? बघा, जर तेच काम असं आलं तर वरती सुरुवातीच्या किमती आहेत त्या वरती 12 गुणिले 20 वरती घ्यायचं, आणि तेच काम नंतरची किंमत आहे त्यांनी फक्त भाग द्यायचा भागिले 15, मग वरती आलं 12 गुणिले 24 आणि 0 240 भागिले 15, 15 × 15 इथं 15 × 15 उरले 9, 24 मधून 15 गेले 9 उरले, त्याच्यावर घेतले 0 आणि 15 × 90 उत्तर आलं 16 दिवस, ऑप्शन ड 16 दिवस. ओके, यानंतरचा प्रश्न आहे बघा, आईचे वय आज तिच्या मुलाच्या 3 पट आहे, 10 वर्षानंतर आईचे वय मुलाच्या वयाच्या 2 पट होईल, तर आज आईचे वय किती? बघा, आता तुम्हाला यात सोडवायची गरजच नाही का, तर काय म्हणते त्यांनी, आईचे आजचे वय, आज आईचं वय विचारलंय, आईचं आजचं वय विचारलंय, बरोबर नाही? मग काय म्हणलंय, आईचे वय आज तिच्या मुलाच्या किती पट आहे? 3 पट. मग मुलाचं वय 10 असलं तर आईचं 23 असणार, मुलाचं वय 11 असेल तर आईचं 33, मुलाचं वय 12 तर आईचं 36, म्हणजे मुलाचं वय काही असो आईचं वय फक्त 3 च्या पटीत पाहिजे आजचं वय. मग 3 च्या पटीत असणार ऑप्शन कोणता आहे? 40 हा 3 च्या पटीत आहे का? नाही, गेला ऑप्शन. 30 हा मात्र आहे. 8 आहे का 3 च्या पटीत? नाही, गेला. आणि 20 पण 3 च्या पटीत नाही, त्यामुळे आईचा चोय किती झालं? 30 आलं उत्तर. काही सोडवायची गरज नाही, फक्त डोळ्याने बघून उत्तर निघतात लक्षात ठेवा. पण आईचा चोय 3 च्या पटीत, 3 च्या पटीत एकच ऑप्शन आहे ना, तेच उत्तर असतं, सोडवायची गरज नाही. तर याचं उत्तर आलं ऑप्शन ब 30. यानंतरचा प्रश्न आहे बघा, जर बीएम बरोबर 26, बघा बीएम बरोबर 26, डीए बरोबर 4, सीएमए बरोबर 39, तर डीएटी विचारले त्यांनी. बघा, डीएटी आता बीचं बघा, बीचा क्रमांक 2 असतो, एमचा 13 असतो, आणि ह्या दोघांचा गुणाकार केला तर 13 गुणिले 26 येते. डीचा क्रमांक 4 असतो अक्षरमालेमध्ये, एचा क्रमांक 1 असतो, यांचा गुणाकार 4 गुणिले 1 = 4 येतो. सीचा क्रमांक 3 असतो, एमचा क्रमांक 13 असतो, एचा क्रमांक 1 असतो, तर 13 × 3 = 26, 26 × 1 = 39, 39 × 39 = 39, त्याला 39. मग विचारलं त्याला डी ए टी, तर डीचा क्रमांक 4 असतो, एचा क्रमांक 1 असतो, आणि टी 20, टीचा क्रमांक 20 असतो. मग इथे या सगळ्यांचा जर गुणाकार केला तर 20 × 20 आणि 20 × 4 = 80, तर याचं उत्तर येतं 80, ऑप्शन नंबर ब, ऑप्शन नंबर ब 80. यानंतरचा प्रश्न आहे बघा, 185 पानांच्या पुस्तकावर पान क्रमांक घालण्यास संख्येतील प्रत्येक अंकास 1 याप्रमाणे मुद्रकाला एकूण किती खिळे जुळावे लागतील? आता तुम्हाला खिळ्यांच्या बाबतीत एक काय लक्षात ठेवा, 1 ते 100 पर्यंत पान क्रमांक घालण्यासाठी एकूण 192 खिळे लागतात. किती लागतात? 1 ते 100 हे पाठच करून टाका, अरे प्रत्येक वेळी काढणं आपल्याला त्रासदायक ठरत का? तर 192 कसे तुम्हाला सांगतो शॉर्ट मध्ये, तर 1 ते 9 पर्यंत 9 एकांकी अंक आहेत, ते 9 अंक असतात. आता 10 पासून 99 पर्यंत 2 अंकी संख्या असतात, तर 10 पासून 99 पर्यंत संख्या किती होतात? तर शेवटच्या संख्येतून 99 मधून 10 गेलं 89 आणि त्यात 1 मिळत 90, तर हे 90 × 2 म्हणजे ते 180 झाले खेळ. 2 अंकी 90 संख्या झाल्या, कुठल्या? 2 अंकी 90 संख्या, त्यांची 180, 1 अंकी 9 संख्या असतात, आणि 3 अंकी 1 संख्या असते 100, त्याच्यात 3 खेळा लागतील, 100 ला 3 अंकी, तर मग किती झाले? 9 × 3 = 12, 2 + 4 = 1, 8 × 1 = 9 आणि 192, तर 100 पर्यंत 192 खेळ लागतात. किती खेळ लागतात? 192 खेळ 100 पर्यंत लागतात. आता बघा, 101 पासून 185 पर्यंत एकूण अंक, 101 ते 185 एकूण अंक किती झाले? तर एकूण अंक इथं 85 होतात, एकूण अंक किती होतात? 85 होतात, आणि 3 अंकी संख्येत 85 3 अंकी संख्येत, म्हणजे प्रत्येक अंकाला 3 खेळ लागतील, म्हणजे इथं किती झालं? 85 × 3, मग 3 × 15 = 5, 7 × 1 = 1, 3 × 8 = 24 = 25, 8 × 3 = 24,
हाँ 255 बरोबर सॉरी 255 मग हे 192 केले आणि हे 255 केले तर इथे किती झालं का 2 आणि 5 7 9 5 14 4 चला 1 2 आणि 3 आणि 4 एकूण किती केले बसला लागतला 447 तर याचं उत्तर आहे ऑप्शन ब 447 केलेला एकूण त्या मुद्रकाला लावावे लागतील यानंतरचा प्रश्न बघा एका अंकगणितीय श्रेणीच्या लगतच्या चार संख्यांची बेरीज 20 आहे व 3 इथं 3 व 4 आहे थोडं 3 व 4 क्रमांकांच्या संख्यांची बेरीज 14 आहे तर त्या संख्या कोणत्या आता अंकगणितीय श्रेणीतील संख्यांमधील फरक समान असतो आता उदाहरणार्थ बघा 2 आणि 0 4 10 ही तर अंकगणितीय श्रेणीच नाही का आता इथं बघा ह्याच्यामध्ये फरक 4 चा आहे वजा 3 आणि 1 मध्ये 4 चा फरक आहे इथं 4 चा फरक आहे 1 आणि 5 मध्ये पण 4 चा फरक आहे आणि 5 आणि 9 मध्ये पण 4 चा फरक आहे हा इथं फरक समान आहे तर ही अंकगणितीय श्रेणी आहे त्यानंतर ही सुद्धा अंकगणितीय श्रेणी आहे कारण त्यांचा फरक किती आहे 2 2 2 त्यांचा फरक समान पाहिजे आणि ही सुद्धा अंकगणितीय श्रेणी आहे कारण त्यांचा फरक किती आहे 2 म्हणजे अंकगणितीय श्रेणीमध्ये लगतच्या पदांमधील फरक सारखा असतो ही श्रेणीच नाही अंकगणितीय त्यामुळे त्या ऑप्शन आपलं उत्तर येणार नाही म्हणजे ती काय म्हटलंय तर चार संख्येची बेरीज 20 कुठल्याची ते बघूया आपण इथं 9 5 14 14 आणि 15 आणि इथं मात्र वजा 3 आहे 15 तून 3 गेलं 12 बेरीज येते त्यांची 12 आपल्याला बेरीज किती आला पाहिजे 20 यायला पाहिजे त्यामुळे हा ऑप्शन गेला इथं बघा 2 आणि 4 6 6 6 12 12 आणि 8 20 इथं मात्र 20 येते हे उत्तर आलं पुढे चेक करायची गरज नाही आपण चेक करू तिसऱ्या व चौथ्या क्रमांकाच्या संख्येची बेरीज 14 येते का बघा तर तिसरं 6 आहे आणि चौथं 8 आहे 6 आणि 8 14 येते त्यामुळे उत्तर आहे ऑप्शन क ओके यानंतरचा प्रश्न आहे बघा खालीलपैकी 13 ने विशेष भाग जाणारी संख्या कोणती आता एक तर बघा 13 चा फरक आपल्याला पाठ असतो 13 च्या मध्ये 130 पर्यंतच्या संख्या आपल्याला 130 पर्यंत माहिती आहे तर 130 च्या 130 मध्ये 13 च्या मध्ये 118 तर कुठंच येत नाही कारण 13 117 असतं 118 येणार नाही 13 च्या पडत 99 येत नाही कारण 13 71 आणि 13 104 येत हे तर येत नाही 196 बघा 196 आता 130 पेक्षा मोठा आहे तर आपण बघू 13 ने भाग जातोय का तर इथं 196 ला जर कारण 13 ची कसोटी 13 ची कसोटी आपण कुठल्या पुस्तकात पाहत नाही 13 ची कसोटी नाही तर ते आपण चेकच करावं लागतं इथं 13 किती आला उरले किती 6 वर्तुळाचे 6 13 च्या पुढे 66 नाहीये त्यामुळे हे तीन ऑप्शन शोरले भेटले तर उरलेला ऑप्शन शोरले बरोबर असतो 156 ला जातोय का हे बरोबर आहे ना डायरेक्ट का करायचं आहे तीन ऑप्शन गेले की त्याला परीक्षेत चेक करत बसायचं नाही आपण इथं चेक करू शकतोय इथं आपल्याला वेळ आहे बघा 156 ला जर 13 ने भाग दिला तर 13 इतके 13 उरले 2 वरतून घेतले 6 आणि 13 दुने 26 तर हे झालं 0 बाकी 0 ने म्हणजे निशेष भाग झाला उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ट यानंतरचा प्रश्न आहे बघा सिटिंग अरेंजमेंट वरचा प्रश्न आहे की वसुधा शिरीषच्या डावीकडे बसली आहे शिरीष विनयच्या डावीकडे बसलाय विनय विनयच्या उजवीकडे विवेक व आकाश बसले आहे तर आकाशच्या डावीकडे सर्वात शेवटी कोण बसते ठीक आहे बघू आपण आता एक लक्षात घ्या एक कुठली बाजू तुम्ही डावी घ्या आपली डावी बाजू आपण डावी बाजू घेऊ आणि इकडच्या आहे ती उजवी बाजू घेऊ आपण डावी आणि उजवी म्हणजे आपल्याला कन्फर्म उत्तर काढता येतं तर बघा वसुधा शिरीषच्या डावीकडे बसली आहे म्हणजे शिरीष समजा शिरीष इथं असेल शिरीषच्या डावीकडे कोण बसले आहे वसुधा शिरीषच्या डावीकडे बसली त्यानंतर बघा शिरीष विनयच्या डावीकडे बसलाय विनयच्या डावीकडे शिरीष ऑलरेडी डावीकडे आहे कोणाच्या विनयच्या त्यामुळे विनय इथं येणार बघा विनयच्या डावीकडे शिरीष झाला शिरीष विनयच्या डावीकडे बसलाय आता विनयच्या उजवीकडे उजवीकडे म्हणजे या बाजूला उजवीकडे विवेक व आकाश बसले आहेत डायरेक्ट विवेक आणि आकाश विवेक व आकाश बसले आहेत मध्ये विचारलंय आकाशच्या डावीकडे सर्वात शेवटी आकाशच्या डावीकडे सर्वात शेवटी कोण आहे वसुधा उत्तर आहे आपलं वसुधा ऑप्शन अ वसुधा त्यानंतरचा प्रश्न आहे बघा तीन भावांच्या 10 वर्षापूर्वी वयांची बेरीज 60 वर्षे होती तर 20 वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज किती होईल आता लक्षात ठेवा 10 वर्षापूर्वी इथं डायरेक्ट फरक किती पडतोय बघा 10 वर्षापूर्वी आणि 20 वर्षानंतर
20 वर्षानंतर याच्यामध्ये ना याच्यामध्ये 30 वर्षांचा फरक पडतो. बघा उदाहरणार्थ 2020 च्या 10 वर्षापूर्वी 2010 आणि 2020 च्या 20 वर्षानंतर 2040 म्हणजे 2010 आणि 2040 मध्ये 30 वर्षांचा फरक पडतो. 30 म्हणजे किती भाव आहेत? 3 भाव आहेत. तर 3 भाव आहेत लक्षात ठेवा. प्रत्येक भावाचं वय 30-30 वर्षांनी वाढतात. बघा 30-30 वर्षांनी किती भावांचं वय वाढणार? 3 भावांचं वय वाढणार. म्हणजे तिघांच्या वयात किती वाढ होणार? तर 90 वर्ष एकूण वाढ. एकूण वाढ किती होणार? बघा 10 वर्षापूर्वी आणि 20 वर्षानंतर म्हणजे 30 चा फरक आहे आणि प्रत्येकाचं वय 30-30 न वाढणार. म्हणजे एकूण वाढ होणार 90 वर्षे. 90 वर्षे मग कशात? 90 वर्षात त्यांच्या एकूण वयाच्या बेरजेमध्ये आपण ऍड करावं लागेल. म्हणून 20 वर्षानंतर, म्हणून 20 वर्षानंतर त्यांचं एकूण वय असणार, 20 वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज असणार 60 अधिक 90 म्हणजेच 150 वर्षे. 150 वर्षे. आणि याच उत्तर असेल ऑप्शन डी. ऑप्शन ड हे त्याचं उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न बघा. हा प्रश्न थोडा वेन डायग्राम वरती आहे, क्लासिफिकेशन वरती आहे प्रश्न. थोडा गोंधळ करू शकतो हा प्रश्न, पण गोंधळायची काही गरज नाही. बघा 15 कामगारांच्या एका गटातील 3 जण प्लंबिंग आणि सुतारकाम दोन्ही चांगले आहे. 3 जणांना काय होतंय? प्लंबिंग आणि सुतारकाम दोन्ही चांगले जमतंय. 3 जण फक्त सुतारकामात चांगले आहे, 3 जण दोन्ही कामात चांगले नाहीत. आता बघा दोन्ही कामात चांगले नाहीत म्हणजे 3 जण असे आहेत ते काही कामाचे नाहीत. म्हणजे एकूण कामगार 15 आहेत, त्यातलं 3 ऑलरेडी वजा होतात. म्हणजे किती कामगार आहेत माहितीये का? 12 कामगार आहेत आपले कुशल कामगार आहेत. कुशल हे 3 मी का वजा केले? तर त्यांच्यापैकी बघा तरी काय, 3 जण दोन्ही कामात चांगले नाहीत, ते काहीच कामाचे नाहीत. म्हणजे कुशल कामगार 12 आहेत. आता इथे मी डायरेक्ट डायग्राम तयार करतो. डायग्राम तयार करतो तर हे आहे समजा प्लंबिंग. हे प्लंबिंग वाले आहेत. हे आहेत सुतारकाम. हे सुतारकाम करणारे आहेत. आणि हे आहेत मधले ते दोन्ही आहेत. तर पहिल्यांदा दोन्हींचा विचार करायचा, दोघांचा. तर 5 जण प्लंबिंग आणि सुतारकाम दोन्ही चांगले. हे 5 जण दोघांमध्ये चांगले. त्यानंतर बघा 3 जण फक्त सुतारकामात चांगले. फक्त सुतारकाम करणारे 3 जण आहेत. 5 आणि 3 किती झाले? हे 5 आणि 3 8 झाले. 5 आणि 3 8 झाले. टोटल कुशल कामगार आहेत 12, कारण 3 जण काही कामाचे नाहीत. आणि राहिले हे 8 संपले का? शिल्लक आहे 4 जण. मग हे 4 जण काय असणार आहेत? फक्त प्लंबिंग करणारे असणार आहेत. फक्त प्लंबिंग करणारे. आता त्यांनी विचारलंय किती जण प्लंबिंग कामात चांगले आहेत. तुम्हाला एक सांगतो गोंधळ काय होतो. इथं जर प्रश्न विचारला फक्त प्लंबिंग कामात किती जण चांगले आहेत, तर उत्तर 4 येतं. ऑप्शन डी बऱ्यापैकी. फक्त प्लंबिंग. पण त्यांनी विचारलं प्लंबिंग जमणार आहे. प्लंबिंगचा आवाका हा आहे. एवढा आवाका प्लंबिंगचा आहे. ह्याच्यात हे 4 आणि हे 5 असे टोटल होतात. 4 + 5 बरोबर 9 जण असे की जे प्लंबिंग कामात चांगले आहेत. आणि फक्त प्लंबिंग मध्ये, अरे 5 जण कसे आहेत? तर प्लंबिंग आणि सुतारकाम. फक्त प्लंबिंग मध्ये 4 जण आहेत, पण प्लंबिंग मध्ये म्हटलं तर 9 जण आहेत. त्यामुळे उत्तर येतं 9. उत्तर ऑप्शन क. ओके. यानंतरचा प्रश्न घेण्या अगोदर मला पुन्हा एकदा आठवण करून देतो. आपली 12 तारखेपासून सह्याद्री क्रेडिट अकॅडमी 12 मध्येची ऑफलाईन ऑनलाईन फास्ट ट्रॅक, ऑफलाईन पण आणि ऑनलाईन पण फास्ट ट्रॅक बॅच सुरू होते. आणि तुम्हाला त्या बॅचसंदर्भात माहिती असेल तर मी तुम्हाला मगाशी एक नंबर दिला होता, त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला ऑनलाईन पीडीएफ टेस्ट सिरीज जर लावायची असेल, तुम्हाला घरपोच पीडीएफ टेस्ट भेटेल. एकूण 12 टेस्ट होतील, 3 महिन्यांची ही टेस्ट सिरीज असणार आहे. फक्त 150 रुपयांमध्ये. तुम्ही 150 रुपये फोन पे करू शकता. फोन पेचा तो क्रमांक आहे 96 बघा 96 57 76 77 75 याच्यावरती तुम्ही फोन पे करू शकता. फोन पे 150 रुपये त्या टेस्ट सिरीजची एकूण फीज आहे. आणि
ही तुम्हारा टेस्ट प्रत्येक टेस्ट तुम्हारा पीडीएफ टेस्ट उत्तरपत्रिके सहित तुम्हारा भेटेल सर 3 महीने या क्रमांकावर तुम्ही 150 रुपये फोन पे करून त्याचा एक स्क्रीनशॉट याच नंबरवरती व्हाट्सअपला तुम्ही पाठवायचा आहे तुम्हाला टेस्ट सीरीज उपलब्ध होऊन जाईल. ओके ठीक आहे तर आपण प्रश्न बघूया यानंतरचा की खालीलपैकी कोणती संख्या इतरांसारखी नाही तर बघा 51 66 87 आणि 94 आता ऍक्च्युअली बघा ह्या यापैकी शक्यतो एकही संख्या मूळ संख्या नाही एकही संख्या मूळ संख्या नाही आता याच्या दोन संख्या सम संख्या आहेत आणि दोन विषम आहेत त्यामुळे सम आणि विषम असे वेगळे पण नाही करू शकत तर मात्र बघा 5 आणि याची 5 आणि 1 ची बेरीज देते 6 अंकांची बेरीज 6 म्हणजे या 3 ने भाग झालेली संख्या आहे 66 66 ची बेरीज देते 12 म्हणजे हिला 3 ने भाग जातो इथं 8 आणि 7 15 15 म्हणजे 3 च्या पटीत आहे आणि ह्या तिन्ही संख्या काय आहेत या तिन्ही संख्या 3 च्या पटीत आहेत 3 च्या पटीत यांची बेरीज मात्र 9 4 13 येते आणि 13 मात्र 3 च्या पटीत नाही म्हणून त्याला 3 ने भाग जात नाही म्हणून 94 हा वेगळा अंक आहे किंवा वेगळी संख्या आहे याचं उत्तर आहे ऑप्शन ड. यानंतरचा प्रश्न आहे बघा परस्पर संबंधाच्या अनुषंगाने प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी योग्य संख्या निवडा काय आहे बघा 4 5 6 7 त्याचा संबंध दिलाय 2 3 4 5 याच्याशी तर बघा इथं 4 आणि 2 मध्ये 2 चा फरक आहे 2 ने कमी केले 5 आणि 3 ह्याच्यातही 2 ने कमी केले 6 आणि 4 इथेही 2 ने कमी केले 7 आणि 5 इथेही 2 ने कमी केले प्रत्येक अंक 2 ने कमी करून तो संबंधामध्ये घेतलेला आहे त्याच्या कोडिंग मध्ये घेतलेला आहे मग इथेही बघा 9 8 8 आणि 9 याचा कोड काढायचा आहे तर याच्यातून 2 जर कमी केलं तर इथे येतं 7 ह्या 8 मधून 2 कमी केलं तर 6 येतं पुन्हा ह्या 8 मधून 2 कमी केलं तर इथं 6 येतं आणि ह्या 9 मधून 2 कमी केलं तर 7 येतं तर उत्तर येते 7 6 6 7 तर 7 6 6 7 आपला ऑप्शन ब याचं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा दोन संख्यांची बेरीज जर 1080 आणि मसावी 36 असेल तर त्या संख्या कोणत्या नीट लक्ष द्या इथं दोन संख्यांची बेरीज दिलेली आहे बाळांनो दोन संख्यांचा गुणाकार नाही दिला मग दोन संख्यांचा गुणाकार जर दिला असेल आणि मसावी दिला तर आपण त्याचा लसावी काढतो आणि लसावी छेद मसावी करून त्या संख्या काढतो दोन्ही पण इथं त्यांनी गुणाकार दिलेला नाही बेरीज दिली त्यामुळे याला कुठलंही सूत्र नाही बेरीजच्या बाबतीत लसावी मसावीचं सूत्र नाही मग आपल्याला काय करावं लागतंय तर त्या कोणत्या दोन संख्यांची बेरीज 180 येते सॉरी 1080 येते आणि त्यांचा मसावी 36 होतोय ते चेकच करावं लागतं इथं बघा 2 आणि 8 10 हा चाला 1 5 2 7 1 8 आणि इथं 2 आणि 8 10 ह्याची बेरीज 1080 आली आता मसावी 36 येण्यासाठी या दोन्ही संख्यांना 36 ने भाग केला पाहिजे किंवा 2 बघा 252 आणि 828 आता बघा आपण याचा मसावी काढू डायरेक्ट मसावीच काढावा लागणार पर्याय नाही मग दोन्ही संख्यांना इथं 52 आहे इथं 28 आहे 4 ने भाग जातो इथं 4 24 4 12 इथं 4 2 8 4 0 0 आणि 4 7 28 आता बघा 36 मसाविण्यासाठी 4 ने भाग केला पुन्हा 9 ने भाग केलाच पाहिजे तर जातोय बघूया 9 ने 63 जातोय इथं 7 2 9 यांच्या अंकाची बेरीज 9 आहे 9 ने भाग जातोय तर 9 7 63 आणि 9 2 18 उरले 2 9 3 27 7 आणि 23 या दोन्ही मूळ संख्या आहेत त्यामुळे यांची प्रक्रिया इथंच थांबते आणि त्यांचा मसावी त्यांचा मसावी म्हणजे फक्त उभ्या संख्यांचा गुणाकार 4 9 येतो 36 त्यामुळे उत्तर आहे पहिलाच ऑप्शन याचं उत्तर आहे पहिलाच ऑप्शन ज्यांची बेरीज 1080 येते आणि त्यांचा मसावी 36 येतोय त्याचं उत्तर आहे ऑप्शन अ. यानंतर बघा प्रश्न आहे अमोल खाली डोके वर पाय करून उभा आहे बऱ्याच प्रश्नांमध्ये साधू उभा असतो शीर्ष असतात आज अमोलला उभा केलाय त्यांनी चला तर अमोल खाली डोके वर पाय करून उभा आहे या अवस्थेत त्याचे तोंड पश्चिमेत असेल तर त्याचा उजवा अशा प्रकारच्या प्रश्नात काय करायचं सरळ सरळ विचार करायचा बघा आपल्याला माहिती आहे की वरची दिशा असते उत्तर खालची असते दक्षिण ही असते पूर्व
आणि हे असते पश्चिम. आता काय तर त्याचा तोंड पश्चिम असा आहे तर तो सरळ उभा असेल. सरळ उभा असताना फक्त विचार करायचा तो जर सरळ उभा असेल आणि त्याचं तोंड जर पश्चिमेला असेल तर त्याचा उजवा हात वरती जाईल उत्तरेला. बघा उजवा हात वरती जाईल उत्तरेला कधी सरळ उभा असताना. आणि लक्षात ठेवा सरळ उभा असताना उजवा हात ज्या दिशेला जातो त्या दिशा फक्त विरुद्ध होतात. कधी उलट उभा राहिल्यानंतर तोंडाची दिशा कायम ठेवल्यास हातांच्या दिशा विरुद्ध होतात. मग त्याचा उजवा हात पुढे जातोय बघा पश्चिमेला तोंड केल्यानंतर सरळ उजवा हात वरती जातोय तर उलट्यावरती काय होणार तो उत्तरेच्या ऐवजी कुठे जाणार दक्षिणेला. त्यामुळे उत्तरेचा दक्षिणेला. तर लक्षात ठेवायचं जर एखादा व्यक्ती उलटा उभा असेल खाली मुंडे आणि वर पाय करून उभा असेल तर त्याचा सरळ विचार करून जेव्हा हाताच्या दिशा येतात त्या फक्त उलट होतात विरुद्ध होतात. तेवढं सरळ उत्तर येते तर उलटा केल्यानंतर तो दक्षिणेला येणार. त्यामुळे उत्तर येतं दक्षिण ऑप्शन अ. यानंतरचा प्रश्न आहे बघा बेरीज करा. आता बेरीज काय विचारले बघा पाच तास 55 मिनिट पाच तास 55 मिनिट आणि 4 तास 46 मिनिट. तर बघा आता इथं एक तर काय झालं हे 5 आणि 4 हे झाले 9 तास. हे 9 तास आणि 55 आणि 44 जर मिनिटांची बेरीज केली तर 55 प्लस 44 त्यांची जर बेरीज केली तर 5 आणि 4 9 आणि 5 आणि 4 9 99 मिनिट होतात. 99 मिनिट होतात. बघा हे 9 तास 99 मिनिट पण ऍक्च्युअली तर 99 मिनिट आपण म्हणत नाही ना. 99 मिनिट म्हणजे काय असतं तर 60 प्लस 39 60 प्लस 30 90 बरोबर 60 प्लस 39 मिनिट. मग 60 मिनिट म्हणजे काय होतो 1 तास होतो आणि हे 39 मिनिट 39 मिनिट 1 तास 99 मिनिट म्हणजे 1 तास 39 मिनिट. हा 1 तास याच्यात ऍड केला तर उत्तर येतं 10 तास 39 मिनिट 10 तास 39. यात काय जास्त डोकं लावायची गरज नाही किंवा काय कुठल्याही प्रकारचं हे नाही लॉजिक नाही किंवा काय नाही. आपल्या रेग्युलर जीवनात घडायचा प्रश्न आहे तोच आहे 10 तास 39 मिनिट. याचं उत्तर आलं ऑप्शन ब. आता बघा 1 सप्टेंबरला शुक्रवार आहे तर त्याच वर्षाच्या 8 नोव्हेंबरला कोणता वार असेल. तर बघा आता इथं 1 सप्टेंबर एक सप्टेंबर 1 ऑक्टोबर आणि 1 नोव्हेंबर मिश्रण महिन्या महिन्यांचा विचार करतो. सप्टेंबर हा 30 चा महिना आहे लक्षात ठेवा. 1 सप्टेंबरला त्यांनी वार दिलाय कोणता शुक्रवार. शुक्रवार सप्टेंबर हा 30 चा महिना आहे. 30 चा महिना असतो 30 दिवसांच्या महिन्यानंतरच्या महिन्यात त्या तारखेला वार 2 दिवसांनी पुढे जातो. ऑक्टोबर एसनो जून मध्ये बसत नाही तो 31 चा महिना आहे. ऑक्टोबर नंतरच्या महिन्यात 3 दिवसांनी पुढे कारण 31ला 3 दिवस पुढे जातो. तर बघा इथं 2 दिवस पुढे गेले शुक्रवारच्या तर इथं येतो रविवार. त्यानंतर पुन्हा 3 दिवस पुढे जायचे रविवारच्या सोमवार मंगळवार आणि बुधवार. 1 नोव्हेंबरला बुधवार आला तर त्यांनी विचारलंय 8 नोव्हेंबर. आता 1 नोव्हेंबर पासून 1 नोव्हेंबर नंतर 8 नोव्हेंबर म्हणजे 1 आणि किती 8 तर +7 दिवस पुढे जावं लागते. आणि लक्षात ठेवा 7 दिवसानंतर येणारा वार तोच असतो. त्यामुळे 8 नोव्हेंबरला पुन्हा वार कोणता असणार आहे बुधवारच असणार आहे. त्यामुळे आपलं उत्तर आलं बुधवार ऑप्शन ब बुधवार. ओके यानंतरचा प्रश्न बघा एका रांगेत गिरीश मध्यभागी उभा आहे त्याच्या डावीकडे 8व्या क्रमांकावर राणी व उजवीकडे 11व्या क्रमांकावर मोहिनी उभी आहे. आता बघा इथं समजा ही डावी बाजू आहे ही उजवी बाजू आहे. आता गिरीश हा मध्यभागी आहे तो 1 आहे समजा रांगेत. आता त्याच्या काय म्हटले त्याच्या डावीकडे 8व्या क्रमांकावर म्हणजे डावीकडे 7 लोक सोडली तर ही 1 कोण आहे राणी आहे समजा. आणि त्याच्या उजवीकडे 10 लोक सोडली तर 11व्या क्रमांकावर मोहिनी आहे. बघा मोहिनी आहे तर त्या रांगेत कमीत कमी किती. आता लक्षात ठेवा हा गिरीश हा बरोबर मध्यभागी आहे
बरोबर मध्यभाग आहे पण त्याच्या डावीकडून उजवीकडे एकूण लोक किती आहेत माहिती नाही तर इथे किती लोक आहेत बघा त्याच्या उजवीकडे मोहिनी पर्यंत एकूण 11 लोक आहेत आणि इकडे मात्र किती आहेत 7 आणि 8च आहेत म्हणजे इकडे 8 तर नसतात मध्ये जर असेल तर इकडे 11 लोक असू शकतात या बाजूला सुद्धा कारण इकडे 11 लोकांपर्यंत माहिती आपल्याला फक्त माहिती पर्यंत आहे तर 11 लोक आहेत एवढंच आपल्याला माहिती आहे एका बाजूला मग दुसऱ्या बाजूला कमीत कमी 11 लोक तरी असणारच आहेत त्याच्यापेक्षा कमी कधीच नसणार आहेत म्हणजे हे 11 हे 11 22 प्लस गिरीश 23 अशी एकूण लोक किती असतील तर कमीत कमी एकूण लोक 23 तरी असू शकतात 23 दिलेल्या माहितीवरून आपण 23 हा आकडा काढू शकतो ओके यानंतरचा प्रश्न आहे बघा 23 म्हणजे आता उत्तर आला ऑप्शन नंबर अ ऑप्शन नंबर अ आता बघा तुलनेवर आधारित प्रश्न आहे तुलनेवर जर राधा सुनीता पेक्षा तरुण आहे पण सीता पेक्षा मोठी आहे सीता गीता पेक्षा मोठी आहे श्याम सीता पेक्षा मोठा आहे पण राधा पेक्षा तरुण आहे तर सर्वात तरुण कोण आता लक्षात ठेवा सर्वात तरुण इथं जर विचारलंय ना तर जे मोठे मोठे आहेत ते कॅन्सल करत जायचं इथं जास्त ताण घ्यायची गरज नाही बघा डायरेक्ट उत्तर येतं तर आपण बघूया राधा सुनीता पेक्षा तरुण आहे सुनीता पेक्षा कोणीतरी तरुण आहे म्हणजे सुनीता सर्वात तरुण नाही त्यामुळे सुनीता गेली बघा कारण सुनीता पेक्षा राधा तरुण आहे पण सीता पेक्षा मोठी आहे कोण राधा म्हणजे राधा पण सर्वात तरुण नाही राधा पण सर्वात राधा ऑप्शन मध्ये दिलेलं नाही त्यांनी आता बघा पुढे काय दिले सीता गीता पेक्षा मोठी आहे आता सीता ही गीता पेक्षा मोठी आहे म्हणजे ती सर्वात तरुण नाही त्यामुळे सीता सुद्धा गेली सीता सर्वात तरुण नाही कारण ती गीता पेक्षा मोठी आहे श्याम सीता पेक्षा मोठा आहे श्याम हा सीता पेक्षा मोठा आहे म्हणजे श्याम सुद्धा सर्वात तरुण नाही हा सुद्धा सर्वात तरुण नाही कारण तो सीता पेक्षा मोठा आहे तोही सर्वात तरुण नाही तेव्हा आपलं एकच तीन ऑप्शन शुअरली गेले तर उरलेला ऑप्शन हा शुअरली बरोबर असतो ओके बघा आता आपण यानंतरचा प्रश्न आहे रमेशला 5 बहिणी व 3 भाऊ आहेत रमेशला 5 बहिणी व 3 भाऊ आहेत चारू हा रमेशचा भाऊ आहे आता बघा रमेश सॉरी एक प्रश्न आपला हा ठीक आहे आता रमेशला हा रमेश आहे समजा रमेशला भाऊ भाऊ किती आहेत त्याला 3 भाऊ आहेत रमेश 1 आहे ओके आणि त्याला बहिणी आहेत 5 बहिणी आहेत 5 आता त्यांनी काय म्हटलंय चार हा रमेशचा भाऊ आहे ह्या भावांमध्येच एक चार आहे ह्याच्यामध्येच मग त्या रमेशला जर 3 भाऊ असतील तर चारला सुद्धा 3च भाऊ असतील त्यामुळं त्यानं चारला जेवढी भावंड आहेत रमेशला जेवढी भावंड आहेत तेवढीच चारला भावंड असणार आहेत जर चारू सोडला एकूण हे भावंड किती झाले 5 3 8 9 जण आहेत टोटल भावंड आहे 9 जण आहेत मग चारूला किती भावंड आहेत विचारली चारूची भावंड विचारली तर त्या 9 जणांमधून चारू सोडून इतर त्याची भावंड असतात म्हणजे 9 मधून 1 वजा केलं तर उत्तर येतं 8 म्हणजे चारूला एकूण भावंड किती आहेत 8 भावंड आहेत 5 महिन्याने 3 भाव असते जरा असे 8 भावंड आहेत यानंतरचा प्रश्न बघूया बघा 50 मीटर लांबीच्या कापडातून रोज 5 मीटर कापड कापले जात असेल तर कापड पूर्ण कापायला किती दिवस लागतील लक्षात ठेवा एकूण काप इथं एक फॉर्म्युला लक्षात ठेवा एकूण काप म्हणजेच रोज एक काप होतोय म्हणजेच एकूण दिवस निघतात ते बरोबर काय असतं तर मोठी लांबी भागिले लहान लांबी वजा 1 काय लक्षात ठेवा काप काय असतात तर एकूण तुकड्यातून 1 वजा होतो मग एकूण तुकड्याचा फॉर्म्युला काय असतो मोठी लांबी छेद लहान लांबी इथं बघा मोठी लांबी भागिले लहान लांबी वजा 1 एवढं असतं मोठी लांबी किती आहे 50 मीटरचं कापड आहे लहान लांबी किती आहे काप तुकड्याची तर 5 मीटर वजा 1 50 इथं 5 एक 5 इथं 5 10 50 10 कून 1 केलं 9 दिवस तर ते कापड पूर्ण फाडायला एकूण 9 दिवस लागतील एकूण 9 दिवस याचं उत्तर आलं ऑप्शन ब ऑप्शन ब अशा पद्धतीनं आज आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती
ना गुरुवार दिनांक 9 जून 2022 ला झालेल्या पोलीस भरती टेस्ट मधील गणित आणि बुद्धिमापनचं विश्लेषण पाहिलं. आमचा चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, तुमच्या मित्रांना त्याचा फायदा होईल, त्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.